माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. बापाचं समर्थन करणार नाहीत पण पक्षाचं करतील. ज्याला आपल्या आजोबा पंजोबा माहीत नाहीत त्याला आपल्या साहेबाचे नातेवाईक सगळे माहीत आहेत असं आम्हाला भरपूर बोलता येतं. पण मला वापस जायचं असल्यामुळे मी जास्त बोलत नाही. मी फक्त मुद्द्याचं एवढंच बोलतो की करायचं काय मग. तर मग आता शिकलेल्या गावातल्या सगळ्या तरुण पोरांनी एकच काम करायचं. आपल्या गावाच्यासाठी जर काय करायचं असेल तर आपण सगळे पक्ष सोडून आपला गाव हीच एक आपली भूमिका घ्यायची. आणि ती भूमिका अशी आहे, ऐडावैडा करायचा नाही आणि झेंडा कोणाचा धरायचा नाही. ऐडावैडा करायचा नाही, झेंडा कोणाचा धरायचा नाही. सोन्याच्या कांबीवाणी गाव आहे आपला. कसा गाव आहे आपला? सोन्याच्या कांबीवाणी आहे. गावासारखं दुसरं काहीच नाही. ज्याला गाव नाही त्याला आयुष्य नाही. तुम्हाला सांगतो मी, बिन गावाचा माणूस हा माणूसच नसतो. त्याला गाव लागत असतो, जगायला लागतो, मरायला लागतो. सोन्याच्या कांबीवाणी गाव आहे आपला. भंगाराचा भाव त्याचा करायचा नाही, झेंडा कोणाचा धरायचा नाही. आडावडा करायचा नाही, झेंडा कोणाचा धरायचा नाही. सोन्याच्या कांबीवाणी गाव आहे आपला. भंगाराचा भाव त्याचा करायचा नाही, झेंडा कोणाचा धरायचा नाही. गल्लोगल्ली नेते झाले घरोघरी झेंडे, भारमाई हातामध्ये दुश्मनीचे धोंडे. आमच्याकडे बघा कार्यकर्ते तुंबलेलेच असतात बारा हमेश, आणि घराघराव झेंडे वेगवेगळ्या पक्षाचे. गल्लोगल्ली नेते झाले घरोघरी झेंडे, बारमाई हातामध्ये दुश्मनीचे धोंडे. राजावणी रानामध्ये राबायचा आपल्या, राजावणी रानामध्ये राबायचं आपल्या. कशासाठी कोणापुढे घोळायचे गोंडे, कशासाठी कोणापुढे घोळायचे गोंडे. गोंडे फिंडे घोळायचे नाही, गोंडे फिंडे घोळायचे नाही. आणि फुकटाचे दळणं दळायचे नाही. फुकटाचे दळणं येत नाही, लोकांचे दळणं नापलं टोपलं, बरोबर ना. गोंडे फिंडे घोळायचे नाही, फुकटाचे दळणं दळायचे नाही. सापाचे सोयरे पाळायचे नाही. जाणीवपूर्वक सांगायलो, गोंडे फिंडे घोळायचे नाही, फुकटाचे दळणं दळायचे नाही. सापाचे सोयरे पाळायचे नाही. सोन्याच्या कांबीवाणी गाव आहे आपला, सोन्याच्या कांबीवाणी गाव आहे आपला. भंगाराचा भाव त्याचा करायचा नाही, झेंडा कोणाचा धरायचा नाही. झेंडा कोणाचा धरायचा नाही. आमच्या गावात 19 वर्षाच्या पोरानं 70 वर्षाच्या चुलत्याला शिवी दिली. गावातल्या लोकांनी मला सांगितलं, गुरुजी सांगा की ते तुमचा पुतण्या आहे. मी म्हणलं काय झालं रे, मथाड तिकडे पॅनल कोण उभं राहिले म्हणला. मथाड वाक्य बघा ना, मथाड तिकडे पॅनल कोण उभं राहिले. मी म्हणलं अरे आपला आजे आहे ते, निवडणूक आज आहे उद्या नाही. त्याचं वय 70 वर्ष आहे, ते आपला आजा आहे. आणि तुला तर अजून मतदान बी आलं नाही, तुला काय लोकशाहीचा इतका पुळका आलाय लगे. दोन कानाखाली आवाज काढून दिले त्याच्या, बरोबर आहे का. आणि म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्यापेक्षा मग काय आपल्याकडं तुमच्याकडचं मला माहीत नाही. बरं पुन्हा एकदा सांगतो बघा, मी आपला परभणी जिल्ह्यातला माणूस आहे, तिकडचं सांगायला. आमच्याकडे एकच प्रश्न, तू मोठा का मी मोठा, माझा वाडा मोठा का तुझा वाडा मोठा, हे की नाही. त्याच्या वाड्यातला सरपंच व्हायलाय मग आपल्या वाड्यातला उपसरपंच कामून नाही. त्याच्या वाड्यातला पंच व्हायलाय तर आपल्या वाड्यातला पंच कामून नाही. वाडे खांब हे सगळं बुडत आलं होतं, बरोबर आहे का. पण निवडणुकीनं वाडे जागे केले, वाडे निवडणुकीला वाडेले जागे होतात, बरोबर आहे. सगळे वाडे जागे व्हायला येतात. तुम्ही गावाकडे जा, तुम्ही बी मागवाड्यातून निवडून येता, मी बी बुधवाड्यातून निवडून येतो. आपले वाडे जागे झालेत आता सगळे. आणि सगळ्यात खतेस करायला कोण? तुमच्या घरचं पोरग लेकरू एखादं MBBSला लागू द्या, खतेस करायला तुमचाच वाडा. कोणाचा वाडा? दुसऱ्याचा वाडा नाही, आपलाच वाडा, आपलीच भावकी. खतेस करायला आपला वाडा. चांगल्या घरी पोरगी देऊ द्या, आपला वाडा. आपण जरा असं 2-4 वाकर घेऊ, 1 एकर वावर घेऊ द्या, आपला वाडा. आणि निवडणूक आली की निवडणुकीपुरता आपला वाडा. म्हणून कोणी नाही लहान दादा कोणी नाही मोठा, कोणी नाही लहान दादा कोणी नाही मोठा. बैलाच्या भांडणामध्ये मोडू नाही गोठा, कोणी नाही लहान दादा कोणी नाही मोठा. बैलाच्या भांडणामध्ये मोडू नाही गोठा. हुसकिनारे चेतिनारे लबाडाचे लेख, हुसकिनारे चेतिनारे लबाडाचे लेख. आव त्यांचा मोठापण भाव म्हणे खोटा,
आव त्यांचा मोठापण भाव म्हणी खोटा, खादीच्या सोंगाला भाळायचं नाही. कोणत्याही पक्षाची खादी असू दे त्याला भाळायचं नाही. सोंग आहे ते सोंग, एवढं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. खादीच्या सोंगाला भाळायचं नाही, भावकीला गावकीला टाळायचं नाही. चार जण लागतात मेल्यावर, भावकीचेच लागतात, दुसरे जमत नाहीत, गावातले लागतात. खादीच्या सोन्याला भाळायचं नाही, भावकीला गावकीला टाळायचं नाही. सोन्याचं कांबिवणी गाव आहे आपला, सोन्याचं कांबिवणी गाव आहे आपला. भंगाराचा भाव त्याचा करायचा नाही, झेंडा कोणाचा धरायचा नाही. आणि शेवटची ओळ बघा, आसमानी संकट म्हणजे निसर्गाकून येणारी संकट, सुलतानी संकट म्हणजे व्यवस्थेकून येणारी संकट. सगळे संकट येऊन आदळतात माझ्या शेतकरी राजावर, माझ्या बापावर आदळतात. जगातला सगळ्यात प्रामाणिक माणूस एकच माणूस आहे, तो म्हणजे शेतकरी, जो 5 लाखासाठी, 4 लाखासाठी, 2 लाखासाठी, 1 लाखासाठी फाशी घेतो. सत्वाचा माणूस फक्त एकच आहे, ज्यांनी हजारो कोटी बुडवले ते देश सोडून गेले. जे हजारो कोटी बुडवणारे देश सोडून गेले, पण माझ्या घरी बँकेचे माणसं येतील म्हणून जग सोडून जाणारा फक्त एकच माणूस आहे, तो म्हणजे शेतकरी. आता हे सत्व, ही इमानदारी आपल्याला ठेवायची नाही. आपल्याला आता आत्महत्या नाही, आपल्याला आत्महत्या करायचं नाही. आपल्याला निसर्गानं या ईश्वरानं आपल्याला जितकं आयुष्य दिले तितकं जगायचं, कारण आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचे हाल होत असतात. परदेशात जाणाऱ्या लोकांना त्यांचं कुटुंब नसते, आपल्याला कुटुंब असते. म्हणून आसमानीच्या सुलतानीच्या झुंडीवर झुंडी, सरकाराची आभाळाची कुंब्या संघ लंडी. एका संघच लंडी आहे, सरकाराची बी आणि आभाळाची, ते म्हणजे कुंबी. पिकलं तरी लंडी, नाही पिकलं तरी लंडी. आसमानीच्या सुलतानीच्या झुंडीवर झुंडी, सरकाराची आभाळाची कुंब्या संघ लंडी. पेरणारे मरताना फाशीची मौत, पेरणारे मरताना फाशीची मौत. भरणारे भरतात खंडीवर खंडी, भरणारे भरतात खंडीवर खंडी. फाशी बिशी न मरायचं नाही, अजिबात नाही मरायचं. आपल्याला जगण्याचा अधिकार आहे. लोक हजारो कोटी घेऊन पळून चाललेत, आपण 4-2 लाखासाठी मरायची गरज नाही. आपण काही दोषी नाहीत, आपण देशद्रोही नाही. देशद्रोही लोक पळून गेलेत. फाशी गिशी न मरायचं नाही, आणि संपायच्या आधी सरायचं नाही. फाशी गिशी न मरायचं नाही, आणि संपायच्या आधी सरायचं नाही. सोन्याच्या कांबिवाणी जीव है आपला. आपला जीव कसा आहे? सोन्याच्या कांबिवाणी जीव है. सोन्याच्या कांबिवाणी जीव है आपला, सरकारी भाव त्याचा करायचा नाही. सोन्याच्या कांबिवाणी जीव है आपला, सरकारी भाव त्याचा करायचा नाही. झेंडा कोणाचा धरायचा नाही, झेंडा कोणाचा धरायचा नाही, झेंडा कोणाचा धरायचा नाही. वा.